पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारच्या महागाईचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय. यावेळी कमळाची फुले वाटत एप्रिल फूल करत हे आंदोलन करण्यात आलाय. महागाईने सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. अनेकांना प्रपंच चालवणं मुश्किल बनलंय. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले. डिझेल 100 उंबरठ्यावर आहे तर पेट्रोलला 100 पार केली. एकूणच जनता जगण्या मरणाचा संघर्ष करत असताना महागाई कमी करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कोणतंही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीये. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचं आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीनं सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं प्रतिकात्मक स्वरूपात जनतेला कमळाची फुलं वाटप करून एप्रिल फूल करत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असलेल्या निषेधाचा केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. राष्ट्रवादी युवक सोलापूर शहराध्यक्ष जुबेर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फूल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कमल का फूल, एप्रिल फूल, मोदी सरकार हाय हाय, एक ही बूल कमल का फूल, महागाई कमी करण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा धिक्कार असो, देशाचे वाटोळे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल 100 पार, मोदी सरकार खुशाल यार, सामान्य जनतेला बेकारीच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा आणि परिसर दणाणून गेला होता. सर्वसामान्य जनतेला वेठीत धरणाऱ्या मोदी सरकारचा एक ही भूल कमल का फूल, एक ही भूल कमल का फूल, एप्रिल भूल कमल का फूल, एप्रिल भूल कमल का फूल, जोर पे जोर पे, एक ही भूल कमल का फूल, अरे एक ही भूल कमल का फूल, अरे एक ही भूल कमल का फूल, धिक्कार असो धिक्कार असो. देशभरातील नागरिक अगोदरच कोरोनाच्या संकटात होरपळून गेले आहेत. तब्बल 2 सामान्य जनतेनं महागाईचे चटके सहन केलेत आणि आता कुठे कोरोना हद्दपार होऊन सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असताना पुन्हा महागाईनं आपलं तोंड वर काढलंय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे जनतेला सर्वाधिक फटका बसतोय. गले लठ्ठ पगार असणाऱ्या महागाईत होरपळून गेला असतानाच सामान्य नागरिकांच्या जगण्याचा विचारच न केलेला बरा. महागाईमुळे महिलांचं किचन बजेट कोलमडून पडलंय. देशातील नागरिकांची महागाईमुळे झोप उडालेली आहे. केंद्रातील मोदी सरकार मात्र महागाई कमी करण्यासाठी हतबल ठरलंय. इंधन दरवाढ नकोशी झालीय. वाहन घेऊन घराबाहेर पडणं नागरिकांसाठी मुश्किल बनलंय. बाजारात गेल्यानंतर 100 नोट मोडून 1 सुद्धा किराणा घरी येत नाहीये अशी परिस्थिती होऊन बसलीय. कमळ फुलाच्या साक्षीनं देशात सत्तेत आलेलं मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप नागरिकांना कमळ फुल देऊन एप्रिल फुल करत महागाईचा निषेध करण्यात आलाय. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अहमद मासूलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कुणाल वाघमारे, हुसेन शहानूरकर, मुझफ्फर बागवान, शहीर गोलंदाज, सरफराज बागवान, सादिक कुरेशी, शुभम शितोळे, विवेक फुटाणे, अबादी राजे बागवान, लखन चव्हाण, रमीज मुल्ला, सादिक शेख, अमोल उपाडे, गौस मोहोळकर आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करू, बेरोजगारांना रोजगार देऊ, युवकांना नोकऱ्या देऊ, देशातील प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये टाकू अशी कमळाच्या साक्षीनं खोटी आश्वासनं देऊन सामान्य जनता आणि युवकांची फसवणूक करून देशाची सत्ता हस्तगत केली. आज देश महागाईत होरपळून जात आहे. मात्र मोदी सरकारला याचं कसलंच भान नाहीये. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले केंद्रातील हे मोदी सरकार खऱ्या अर्थानं एप्रिल फूल करण्याच्या लायकीचं सरकार आहे. कमल का फूल नव्हे तर एप्रिल फूल अशीच या मोदी सरकारला उपमा द्यावी लागणार आहे. महागाईचा आगडोंब सुरू असताना भाजप सरकारमधील नेते मुग गिळून गप्प आहेत. हे देशासाठी लाजिरवाणा आहे. कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्येनंतर आता महागाईमुळे प्रपंच चालवणं मुश्किल झाल्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या आत्महत्यांची मोदी सरकार वाट पाहत आहे का? देशाचं वाटोळं करणाऱ्या मोदी सरकारनं महागाई कमी करण्यासाठी तातडीने ठोस पाऊल उचलावं, अन्यथा महागाई विरोधात जनतेला सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जुबेर बागवान शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीनं देण्यात आलाय. आजपर्यंतच्या भारत देशाच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतके खोटे बोलणारे आणि भूलथापा देऊन सत्ता मिळवणारे पहिलेच पंतप्रधान आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे आणि आपला देश गेल्या 7 हे अनुभवतो आहे. नुसतं खोटे आश्वासन देणं, भूलथापा मारणं, जनतेची फसवणूक करून आपले निवडणूक आपले जिंकणं हेच एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी मोदी सरकारचा गेल्या 7-8 संबंध देश या ठिकाणी पाहतो आहे, अनुभवतो आहे. आपण बघितलं असेल
2014 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दिलेलं एक ही आश्वासन त्या ठिकाणी मोदी सरकारने पाळलेलं नाही किंवा जनतेला समाधान करण्या इतपत कुठलंही काम केलेलं नाही। बेरोजगारी दूर करू केलेली नाही। वर्षाला 2 कोटी या ठिकाणी भारत देशाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, वर्षाला 2 कोटी रोजगार त्या ठिकाणी मोदी सरकारने दिलेला नाही। मित्रांनो, तरी आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपासमोर, आज 1 एप्रिल आहे, सर्वांना माहीत आहे की 1 एप्रिल आपण या देशामध्ये 1 एप्रिल एप्रिल फुल म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करतो, तरी आम्ही आज या मोदी सरकारच्या नावाने, मोदी सरकार हा एप्रिल फुल सरकार त्या ठिकाणी सरकार आहे। आज तुम्ही पाहत असाल आम्ही मोदी साहेबांचा फोटो या केकवर टाकून त्या एप्रिल फुलचा स्टिकर लावून त्या ठिकाणी मोदी साहेबांचा आणि त्यांच्या सरकारचा या ठिकाणी निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। आपण बघत असाल मित्रांनो, गॅस असू दे, पेट्रोल असू दे, डिझेल असू दे, सर्वसामान्य जनताची कंबरडं मोडण्याचा प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोदी साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अहो गोरगरीब लोकांची हाय घेऊ नका। आपण या गोरगरीब जनतेच्या जीवावर त्या ठिकाणी केंद्रामध्ये आपण सत्ता मिळवली ना, तुम्ही यांची हाय घेऊ नका। मोदी साहेब, तुम्ही आता खाली व्हा, तुम्हाला आता खाली खेचण्याचा या ठिकाणी या देशाची जनता वाट पाहतीये की मोदी सरकार चले जाओ। एकच भूल कमल का फूल, एकच भूल कमल का फूल।